शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश लक्ष्मण म्हस्के यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 23 मध्ये तिसरी जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. या फवारणीची सुरुवात हनुमान मंदिर बजरंगवाडी इथून शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, माजी आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थानं जनतेला ज्या जीवनावश्यक गोष्टींची गरज आहे त्या पूर्ण करण्याचं काम योगेश म्हस्के करतायत, त्यामुळे योगेश म्हस्केंची कामगिरी खरोखर कौतुकास्पद आहे. योगेश म्हस्केंचं कार्य समाजासाठी उपयुक्त आहे, त्यांनी केलेल्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली आहे असं सांगत महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी योगेश म्हस्केंच्या कामाची प्रशंसा केली. मदत कक्ष असतील, मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर मदत या मदत कक्षाच्या माध्यमातून योगेश म्हस्के यांच्या हाती झालेली आहे. आज या प्रभागामध्ये देखील संपूर्ण प्रभाग हा तिसरी फेरी या फवारणीचे आपण बघतो आणि आपले लोक आपले सहकारी कसे निरोगी राहतील, स्वच्छ राहतील याचं पूर्णपणे लक्ष जे या ठिकाणी आहे, जे ग्रामीण भागातला मुलगा त्याला एक जमिनीशी जुडलेला मुलगा या अनुषंगाने काम करतो आहे त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे. नक्कीच त्याच्या हातून भविष्यात देखील अशा समाज उपयोगी कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातील, अतिशय प्रामाणिकपणे तो काम करतो आहे. त्यांनी अनेक एक 4 महिन्यापासून या संपूर्ण प्रभागामध्ये फवारणीचं कार्य करून कोरोनावरती मात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तशी परिस्थितीसुद्धा निर्माण केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून योगेश म्हस्के ज्या पद्धतीने कार्य करतो आहे ते शिवसेनेला अभिप्रेत असे कार्य आहे. निश्चितपणाने त्यांची कार्याची दखल वरिष्ठ पातळीवरसुद्धा घेतली गेली आहे. म्हणूनच आज ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आदरणीय योगीजी घोलप, आदरणीय विनायकजी पांडे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. याप्रसंगी राजाभाऊ रुडकर, योगेश शेवरे, किरण पाटील, विजय पवार, रवी गवळी, पप्पू फैरनार, नितीन पवार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक.